संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा व परिसरात चोरांचे प्रमाण वाढले असून आता चक्क शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस चोरीच्या घटना समोर येत आहेत. आतापर्यंत 5 ते 6 शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस चोरी झाला असून याबाबत केवळ 2 शेतकऱ्यांनी पोलीस चौकीमध्ये तक्रार दिली आहे. शेतकऱ्यांच्या उपजीविकेचे साधन शेती असून 12 महिने कष्ट घेत शेतकरी शेतातून धान्य पिकवतो, परंतु शेतकऱ्यांच्या कष्टाच्या कमाईवर देखील आता चोरटे डोळा ठेवून आहेत. तालुक्यात शेतीतील साहित्य चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून पाईप, मोटार, ठिबक इत्यादी साहित्य चोरीला जात आहे. मात्र आता चोरांनी थेट शेतकऱ्यांच्या कापूस पिकावरच डल्ला मारल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. सध्या शेतकऱ्यांनी सोयाबीन काढून गहू हरभरा पेरणी केली असून काही शेतात कपाशी पीक अजूनही उभे आहे. पाहिजे तसा कापूस होत नसून 1 ते 5 ते 6 क्विंटलच्या झडती लागत आहे. मागील 15 दिवसात 5 ते 6 शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस चोरीला गेला असून त्यातील केवळ 2 शेतकऱ्यांनी पातुर्डा बुद्रुक येथे पोलीस चौकीत आपली तक्रार दाखल केली आहे. चोरी प्रकाराला आळा घालण्यासाठी पातुर्डा बुद्रुक पोलीस चौकीच्या कर्मचारी व तामगाव पोलीस ठाणेदार यांनी लक्ष घालावे अशी मागणी शेतकरी वर्ग करीत आहे. एमसीएन न्यूज करिता गोपाल धर्माळ, पातुर्डा. कृष्ण ढोकणे, टाकळी पंच, गट नंबर 54, येथील 2 एकराचा कास्तकार आहे. त्याच्यातील माझे 2 वय हे येसून नेलेले आहेत आणि 2 तिकडचं बाकीचं जे आहे ते फुटलेलं आहे. त्याच्यामुळे आता पोलीस लोकांनी चौकशी करून याचे निष्कर्ष काढावा.